जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज वसमत येथे तहसील कार्यालयावर जेल भरो आंदोलन केले आहे। हिंगोली जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यासाठी आम्ही जेल भरो आंदोलन केलं। उडीद, मूग, सोयाबीन, तूर हे 50% करपून गेलेले आहेत। पीक विमा 5,12,00,000 शेतकऱ्यांनी भरला होता, त्याच्यावर संरक्षण म्हणून कंपनीने 1,712,00,000 संरक्षण दिले होते। कृषी खात्याच्या हटवादीपणामुळे आणि लोकप्रतिनिधीच्या अनुगोदी कारभारामुळे हे विमा परत गेलेला आहे। हे विमा परत शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज किती संख्या होती जेल भरो आंदोलन केले, तुम्हाला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं? हजारो लोक होते। पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, काय झालं? आम्हाला केसेस करून सोडून देण्यात आलं।